गुड मॉर्निंग स्टुडंट. टीवाय बीकॉम 2019 पॅटर्न सेमिस्टर 6 सब्जेक्ट ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. टॉपिक इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरीचा आज आपण पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम आधी समजावून घ्या. मिसेस शुभांगी पवार इज एम्प्लॉइड इन टू कंपनी ऑफ मुंबई अँड शी फर्निश द फॉलोइंग पर्टिक्युलर for income for the financial year 2021-22. आर्थिक वर्ष 2021-22 साठी तिने आपली जी डिटेल आहे इन्कम फ्रॉम सॅलरीची ती खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यामध्ये आहे बेसिक सॅलरी 20,000 रुपये पर मंथ. आपल्याला बेसिक सॅलरीला 20,000 पर मंथ आहे. मग वर्षाला 12 महिने असतात म्हणून गुणिले 12 करून घ्यायचे. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स 5,000 पर मंथ आहे. कंसात सांगितलेलं आहे आउट ऑफ विच 1,000 पर मंथ कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. त्यातला 1,000 रुपये पर मंथ जो आहे तो रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर केला जाईल. म्हणजे जेव्हा आपल्याला HRA किंवा RPF काढायचं राहील त्यावेळेला आपण 5,000 पर मंथ न घेता 1,000 पर मंथ कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. परंतु जे आपण स्टेटमेंट काढणार आहे त्यामध्ये घेताना मात्र डिअरनेस अलाउन्स 5,000 पर मंथनेच घ्यायचं आहे. त्यानंतर बोनस दिलेला आहे 42,000 रुपये. हा टोटल इयरचा आहे, पर मंथ नाहीये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन RPF म्हणजे रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 12% 28,000 रुपये सांगितलंय. त्यातला 9.5% एक्झम्प्टेड आहे. मग आपण 12% 28,000 लिहिणार आणि त्याला 12 भाग देऊन गुणिले 9.5 करून जेवढी अमाऊंट येईल तेवढी वजा करणार त्यातून, तेवढी एक्झम्प्टेड आहे. त्यानंतर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF 15% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 15%. इथे सॅलरी म्हणून काय कन्सेप्ट आहे तर RPF साठी जी सॅलरी आपण घेतो ती बेसिक प्लस DA रिटायरमेंट बेनिफिटचा किंवा फिक्स पर्सेंटेज मधला आणि कमिशन ऍट फिक्स पर्सेंटेज. पण या प्रॉब्लेम मध्ये कमिशन नाहीये त्यामुळे बेसिक प्लस DA जो रिटायरमेंट बेनिफिटचा आहे तो घेऊन आपल्याला सॅलरी कॅल्क्युलेट करावी लागेल. त्याच्या 15% कॅल्क्युलेट करून तेवढा RPF मध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. एम्प्लॉईचा जर असेल तर तो सॅलरीमध्ये इन्क्लूड होत नाही, तो ATCच्या अंडर डिडक्शनला जातो. परंतु हा एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे ते सॅलरीमध्ये इन्क्लूड होईल आणि त्यावर 12% एक्झम्प्टेड आहे. जी अमाऊंट येईल आपली सॅलरीची त्यावर परत आपण 12% कॅल्क्युलेट करणार आणि तेवढी वजा करणार आहोत. त्यानंतर कंपनी हॅज प्रोव्हाइडेड विथ फॅसिलिटी ऑफ स्वीपर वॉचमन सर्वंट. 3 डोमेस्टिक सर्वंट आहेत, स्वीपर आहे, वॉचमन आहे आणि सर्वंट आहे. आणि त्यांना पगार दिला जातोय 1,200 रुपये पर मंथ, 1,500 रुपये पर मंथ म्हणजे 1,500 रुपये पर मंथ आणि 1,800 रुपये पर मंथ. पहिला नाव आलं स्वीपर, स्वीपरला 1,200 पर मंथ, नंतर वॉचमन 1,500 पर मंथ, सर्वंट 1,800 पर मंथ. त्यानंतर ह्याला आपल्याला कोणत्याही प्रकारे एक्झम्प्शन नाही. डोमेस्टिक सर्वंटचे जे पगार आहेत ते फुल्ली टॅक्सेबल आहेत त्यामुळे ते पूर्णपणे सॅलरीमध्ये इन्क्लूड होतील. त्यानंतर आहे हॉस्पिटल बिल रिएम्बर्स बाय एम्प्लॉयर 25,000. हॉस्पिटल बिल जे आहे ते गव्हर्नमेंट मध्ये जर ट्रीटमेंट घेतलेले असेल तर फुल्ली एक्झम्प्टेड असतं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर ट्रीटमेंट घेतले असेल तर 2019-20 जे असेसमेंट इयर फायनान्शियल इयर होतं तिथपर्यंत ते 15,000 एक्झम्प्टेड होतं. परंतु 2019-20 पासून स्टँडर्ड डिडक्शन अलाउड केलेले आहे. मग त्यामुळे हॉस्पिटल बिल रिएम्बर्समेंट आणि ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस जे आहेत तर ते फुल्ली टॅक्सेबल झालेले आहेत. मग हॉस्पिटल बिल कितीही असो ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग हॉस्पिटल बिल रिएम्बर्समेंट जे आहे 25,000 रुपये हे पूर्णपणे टॅक्सेबल आहे. 18-19 पर्यंत ते 15,000 रिएम्बर्समेंट मिळत होते म्हणजे तेवढं एक्झम्प्टेड होतं टॅक्स मधून. परंतु त्यानंतर जे ते फुल्ली टॅक्सेबल आहे कारण की स्टँडर्ड डिडक्शन अलाउड केलेले आहे त्यामुळे हे 25,000 रुपये फुल्ली टॅक्सेबल असतील. त्यानंतर शी हॅज प्रोव्हाइडेड विथ 1,800 cc कार फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ कार बाय एम्प्लॉयर. तिला गाडी प्रोव्हाइड केलेली 1,800 cc ची. आपण 1,600 cc त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा कमी असा विचार करतो. मग ही 1,600 cc पेक्षा जास्त आहे आणि दोन्ही पर्पज साठी वापरली जाते, ऑफिस आणि प्रायव्हेट पर्पज साठी. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस मालक देतोय, एम्प्लॉयर देतोय. म्हणून कारचं जे व्हॅल्युएशन आहे ते 2,400 रुपये
पर मंथने घ्यावं लागेल. जर ड्रायव्हर प्रोव्हाइड केला असता तर ड्रायव्हरची सॅलरी आपण ऍड केली असती 900 रुपये पर मंथ, परंतु इथे ड्रायव्हर नाही सांगितलेलं, त्यामुळे फक्त 2400 रुपये पर मंथ म्हणजे 2400 गुणिले 12 याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स दिलेला आहे तो वजा होईल अंडर सेक्शन 16 या सेक्शनच्या अंडर, जे सॅलरीचा आहे त्याच्या अंडर हा वजा होईल 2200 रुपये. कॉम्प्युट फॉर टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 2022-23 2022-23 असेसमेंट इयर साठी आपल्याला तिचं इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायची. मग आता सोल्युशनला सुरुवात करूया. वरती नाव द्या, कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिसेस शुभांगी असेसमेंट इयर 2022-23 कॉलम करा, हा इनर कॉलम आणि आउटर कॉलम आहे. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, अमाउंट रुपीज बेसिक सॅलरी पासून म्हणजे जसे आयटम ज्या सिक्वेन्सने दिलेले आहे त्या सिक्वेन्सनेच आपण पोस्टिंगला सुरुवात करणार. बेसिक सॅलरी आहे 20,000 पर मंथ, 20,000 गुणिले 12 करून घ्या बेसिक सॅलरी 2,40,000 डायरेक्ट आउटरला घ्या. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स 5,000 पर मंथ दिलेला आहे, जो रिटायरमेंट बेनिफिट्स आहे तो आपण नंतर वर्किंग नोट साठी वापरणार आहोत. डिअरनेस अलाउन्स 5,000 गुणिले 12 60,000 रुपये. बोनस आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे म्हणून डायरेक्ट घ्या 42,000 रुपये. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन आरपीएफ म्हणजे रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 12% 28,000 रुपये, ते इनर कॉलमला घ्या. इंटरेस्ट ऑन आरपीएफ 12% इनर कॉलमला 28,000 रुपये. त्यावर वर्किंग नोट तयार केलेली आहे, लेस एक्झम्प्टेड 9.5% इन ब्रॅकेट नोट 1 कॅल्क्युलेशन करून 22,167 रुपये येत आहेत. 28,000 22,167 वजा करून आउटरला 5,833 रुपये. याची वर्किंग नोट बघा, इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इंटरेस्ट ऑन आरपीएफ 12% सांगितलेलं होतं, तर आपण 28,000 रुपये जे 12% साठी दिले होते त्याला 12 भाग दिला, 12% म्हणून 12 भाग दिला आणि गुणिले 9.5 केले. कॅल्क्युलेशन करून जी अमाऊंट आली ती 22,166.66 आली म्हणून 167 घेतले. 22,167 तेवढे वजा होतील म्हणून लेस एक्झम्प्टेड कंसात नोट 1 22,167 28,000 वजा करून आउटरला 5,833 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 15% ऑफ सॅलरी. मग त्यासाठी पण आपल्याला नोट करावी लागेल, आधी लिहून टाका एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 15% ऑफ सॅलरी. आता इथे सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, मग त्यासाठी नोट घ्या, नोट नंबर 2 एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 15% ऑफ सॅलरी. आता इथे सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस डीए कंसात रिटायरमेंट बेनिफिट्सच घ्यायचा फक्त, प्लस कमिशन ऍट फिक्स रेट. मग बेसिक आहे 2,40,000 आणि डीए रिटायरमेंट बेनिफिटचा जो होता तो 1,000 पर मंथ सांगितला होता म्हणून 1,000 गुणिले 12 कंसात कॅल्क्युलेशन केलंय. अमाऊंट घेतली 12,000, 2,40,000 आणि 12,000 यांची बेरीज आली 2,52,000. आता 2,52,000 आधी 15% काढायचे, मग 2,52,000 15% आले 37,800 रुपये आणि 12% एक्झम्प्टेड आहे तेवढ्याच अमाऊंटवर 12% काढायचे म्हणजे 2,52,000 12% काढायचे. मग तेवढे आपण एक्झम्प्टेड तिकडे लेस करणार आहोत स्टेटमेंटला, परंतु इथे पण लिहून ठेवले लेस 12% ऑफ 2,52,000 ते आले 30,240 रुपये. मग स्टेटमेंट कडे या, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 15% ऑफ सॅलरी इनर कॉलमला 37,800 रुपये, लेस एक्झम्प्टेड 12% कंसात नोट 2 अमाऊंट मध्ये 30,240 रुपये. या दोन्ही अमाऊंट आपण इथे नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि दोन्हींची वजाबाकी करून आउटरला 7,560 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे डोमेस्टिक सर्वंट्स म्हणजे घरगुती जे नोकर आहेत त्यामध्ये स्वीपर, वॉचमन आणि सर्वंट तिघांची पण सॅलरी फुल्ली टॅक्सेबल आहे म्हणून डोमेस्टिक सर्वंट हेडिंग दिलं. स्वीपर 1,200 गुणिले 12 अमाऊंट मध्ये 1,400, वॉचमन 1,500 गुणिले 12 अमाऊंट मध्ये 18,000,
सर्वंट 1800 × 12 अमाऊंट मध्ये 21,600 3 इंची बेरीज करून आउटरला 54,000 रुपये फुल्ली टॅक्सेबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे हॉस्पिटल बिल रिएम्बर्समेंट. तर हे आता फुल्ली टॅक्सेबल आहे 2019-20 पासून फुल्ली टॅक्सेबल आहे कारण 18 अमेंडमेंट मध्ये ते कॅन्सल झालेले आहे त्यावरचं एक्झम्पशन. म्हणून घ्या रिएम्बर्समेंट ऑफ हॉस्पिटल बिल 25,000 25,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम कार प्रोव्हाइड केलेली आहे 1800 cc ची ऑफिस आणि प्रायव्हेट बोथ पर्पज साठी वापरली जाते आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस एम्प्लॉयर देतो. म्हणून व्हॅल्युएशन किती येईल तर 1600 cc पेक्षा जास्त असल्यामुळे आपण व्हॅल्युएशन घेणार 2400 रुपये पर मंथ. मग व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार कंसात लिहा मोर दॅन 1600 cc दुसऱ्या कंसामध्ये 2400 × 12 अमाऊंट मध्ये 28,800 रुपये. आता प्रॉब्लेम संपलाय बेरीज करा. जो आउटर कॉलम आहे त्या कॉलमची बेरीज करा. ती बेरीज म्हणजे ग्रॉस सॅलरी येते आहे 4,63,193 रुपये. त्यातून अंडर सेक्शन 16 सॅलरी साठी सेक्शन आहे 16 हा फिलिंग द ब्लँक्स मॅच द पेयर्स टू फॉल्स मध्ये पण विचारला जाऊ शकतो. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 त्यामध्ये फर्स्ट आहे स्टँडर्ड डिडक्शन ते आहे 50,000 रुपये इनर कॉलमला घ्या 50,000 रुपये. सेकंड आहे एंटरटेनमेंट अलाउन्स पण तो प्रायव्हेट सेक्टरच्या एम्प्लॉईजला नाहीये तर फक्त गव्हर्नमेंट सेक्टरच्या एम्प्लॉईजला अलाउड आहे त्यामुळे इथे डॅश करा किंवा नील लिहिलं तरी चालेल. आणि प्रोफेशनल टॅक्स जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता 2200 असं दोन्हींची टोटल 52,200 रुपये. 4,63,193 मधून म्हणजे ग्रॉस सॅलरी मधून अंडर सेक्शन 16 चे डिडक्शन 52,200 मायनस करा. इन्कम फ्रॉम सॅलरी आलेली आहे 4,10,993 रुपये. ही ज्या वेळेला टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो तर त्यावेळेला जर टॅक्स अपूर्णांकात आला किंवा तर तो राऊंड फिगर मध्ये केला जातो 100%. तर याप्रमाणे आपला इन्कम फ्रॉम सॅलरीचा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो कम्प्लीट झालेला आहे. इथे वर्किंग नोट्स आहेत. थँक्यू.